आलेले आहेत आणि सर्वजण नवीनच दिसत आहेत. सलीला आलेत. आणि कुठून आलेत? गावातून. कोणत्या गावाहून? हनुमंत खेडे. हनुमंत खेडे. मग कशाने आले तुम्ही तिकडून? बसने. बसने आले का? छान. तुम्हाला सहलीला जायला आवडतं? हो. तुलाही आवडतं? हो. का आवडतं सहलीला जायला? आम्हाला खेळणे दिसतात. अजून? अजून माहिती खेळण्यावर माहिती मिळते. खेळायला मिळतं, वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती मिळते, निसर्गरम्य ठिकाणी बघायला मिळतं, वेगवेगळे ठिकाण. तू सांग, काय सांगतोय? नद्या बघायला मिळतात, नद्यांची माहिती मिळते, जंगल. अरे वा 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 वा, छान छान झाडे सुद्धा पाहिली तुम्ही. वा वा, कोणकोणती झाडे पाहिली सांग? छान. हा मग सहलीला गेल्यावर खूप मज्जा येत असेल ना? हो. आली का तुमची मज्जा? हो आली ना. मग आज आपल्याला इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकातील मराठी विषयामध्ये आम्ही सहलीला जातो आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर तयार आहात ना तुम्ही? आपल्याला लोणारला जायचंय. बुलढाणा जिल्ह्यातील लोणारला एक सरोवर बघण्यासाठी सहलीला जायचंय. चला मग, झाली तयारी सर्वांची? हो. धन्यवाद.